महाराष्ट्रातली सगळी जनता बघतीये की 17 तारखेला अधिवेशन सुरू झालं, 17 तारीख झाली, 18 तारीख झाली, आम्ही रोज सुरुवातीला ह्या पायऱ्यांवर येऊन घोषणा द्यायचो, परंतु त्या घोषणा शिंदे गटाला त्यांच्या आमदारांना एवढ्या झोंबल्या की कधी, आत्तापर्यंत मी बरेच वर्ष काम करतोय परंतु विरोधी पक्ष नेहमी आम्ही सत्तेवर असताना पण विरोधी पक्ष इथं येऊन घोषणा द्यायचा आम्ही कधी त्याला अडवलेलं नाही, परंतु आज जाणीवपूर्वक ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्या घोषणा दाखवल्या गेल्या आणि त्याच्याबद्दल जनमानसामध्ये ह्या लोकांची प्रतिमा त्यामुळं मलिन झाली का काय अशा प्रकारची शंका त्यांनाच आली, म्हणजे आपल्या मराठी भाषेत म्हणतात की चोराच्या मनामध्ये चांदणं, त्यातला प्रकार घडला। वास्तविक आता उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज अचानक तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, मीडियाला माहिती आहे की साधारण 10:30 वाजता आम्ही महाविकास आघाडीचे सगळे आमदार हे एकत्र यायचो आणि इथं काल जे शेतकऱ्यांना मदत झालेली आहे ते शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला आणि एकंदरीतच ह्या ज्या वेगवेगळ्या घोषणा होत्या त्या घोषणा देण्याचं काम व्हायचं, परंतु त्याच्यातली 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना एवढी जिवारी लागली, एवढं ते नाराज झालेले दिसत आहेत, त्याच्यामुळंच आज त्यांच्यातले काही आमदार इथंही आलेत आणि समोर येऊन घोषणा देत आहेत। त्याच्यामागे तुम्ही बघताय की बाकीचे विरोधी पक्षाचे सगळे आमदार घोषणा देत आहेत। वास्तविक ह्या विधिमंडळामध्ये अशा गोष्टी घडत असतात, परंतु एक ह्या आत्ताच्या त्यांच्या वागण्यातनं एक निष्पन्न झालेलं आहे की त्यांना दिलेल्या घोषणा आणि त्याच्यातून त्यांना जे काही मनाला लागलं आहे हे कुठंतरी बाहेर आलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। नाही, आता काल तुम्ही बघितलं मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना पण मी समज देतो किंवा आम्ही असं करत नाही असं सांगितलं, वास्तविक लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षांनी त्यांना पाहिजे तशा पद्धतीनं काम करायचं असतं, विरोधकांनी वेगवेगळ्या गोष्टीच्या बद्दलचा आवाज उठवण्याचं काम करायचं असतं आणि ते सगळ्या देशामध्ये सगळ्या राज्यामध्ये चालतं, पण आज मात्र आपण बघितलेलं आहे की जाणीवपूर्वक ह्या कुठंतरी त्यांना खटकल्यामुळं हे आज अशा पद्धतीनं पुढे येत आहेत। परंतु राज्यातल्या जनतेने एक गोष्ट लक्षात घ्यावी की कोणतं कारण होतं, कोणत्या कारणाकरता ह्यांनी सरकार पाडलेलं आहे ह्याच्याबद्दल राज्यांनी विचार करावा असं माझं राज्याच्या जनतेला आव्हान आहे। ते आता कोण काय करत आहे ते संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी दिसत आहे। वास्तविक शिंदे गटाच्या लोकांना मधल्या काळामध्ये दिलेल्या ज्या घोषणा होत्या त्या घोषणा अतिशय त्यांना झोंबलेल्या आहेत आणि त्याच्यामुळंच त्यांनी आत्ताचा जो काही तिथली परिस्थिती आपण मागं बघतो आहे ते निर्माण होण्यापाठीमागचं कारण निव्वळ त्यांनी ठरवलं की आपल्या विरोधात कुठल्या घोषणा देऊन द्यायच्या नाही, देऊन म्हणजे विरोधकांना आणि त्याच्यातून त्या सगळ्या गोष्टी ते करतात। हो बरोबर आहे, आम्ही पण मी जवळपास 1990 बॅचचा आहे, मी पण 32 वर्ष झाली अशा पद्धतीनं कधी बघायला मिळालं नाही। आम्ही पण 2.5 वर्ष सत्तेवर होतो त्यावेळेस भाजपवाले घोषणा द्यायचे, आम्ही आमचं काम करायचो, आता 2.5 वर्ष आता आम्ही घोषणा देत होतो परंतु ते शिंदे गटाला आवडलेलं दिसत नाही आणि म्हणून शिंदे गटाने ह्या पद्धतीनं त्याला प्रत्युत्तर देण्याचा
केविलवाडा प्रयत्न केलेला आहे।